हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इकॉनॉमिक्स, आपलं बीकॉम फर्स्ट सेमचं इकॉनॉमिक्स पाहणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओजमध्ये आपलं डायनॅमिक्स ऑफ मॅनेजमेंट, त्यानंतर अकाउंट, ह्या दोन विषय आपण पाहिलेले आहेत. काही युनिट आपले बाकी आहेत, आपण या ठिकाणी काही वेळेनंतर ते अपलोड करणार आहोत. आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत इकॉनॉमिक्स. आपल्या फर्स्ट सेमच्या इकॉनॉमिक्सचं नाव सगळ्यांना माहिती असेल, मायक्रो इकॉनॉमिक्स फर्स्ट. म्हणजे थोडंसं मायक्रो इकॉनॉमिक्स आता आहे आणि थोडंसं मायक्रो इकॉनॉमिक्स आपल्याला सेकंड सेममध्ये आहे. सो या इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला माहिती असेल चार युनिट्स आहेत. सिलेबस मी एक सिलेबसचा व्हिडिओ तयार केलेला आहे, तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तो बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण किंवा आजच्या या व्हिडिओपासून आपण काय चालू करणार आहोत, मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्सचे टोटल किती युनिट्स आहेत, आपले चार युनिट्स आहेत. सो आज आपण या व्हिडिओमध्ये सेकंड युनिट या ठिकाणी चालू करणार आहोत मायक्रो इकॉनॉमिक्सचं. मायक्रो इको ज्याला आपण काय म्हणतो, सूक्ष्म अर्थशास्त्र. सर्वांना माहिती असेल चार युनिट याच्यामध्ये आहेत. याच्यामधलं युनिट नंबर सेकंड आपण पाहणार आहोत उपयोगिता विश्लेषण. इंग्लिशमध्ये आले म्हणतो आपण युटिलिटी. युटिलिटी ॲनालिसिस. ओके, तो हे सो आपण सुरुवातीला हे युनिट स्टार्ट करण्याच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे उपयोगिता. आता तुम्ही 11th असताना या युनिटचा अभ्यास केलेला आहे, सॉरी 12th असताना, 12th असताना आपल्याला युनिट होतं उपयोगिता विश्लेषण म्हणून. त्याच्यात थोडासा ॲडव्हान्स टाईप आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, ज्यामध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आपण तुम्ही 12th शिकले असाल, 12th तुम्ही त्याचा अभ्यास केला असेल, ज्याला आपण म्हणतो लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीज. ओके, सो वन बाय वन आपण हे संपूर्ण कवर करू. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला पाहायचं आहे की नेमकं उपयोगिता कशाला म्हणतात, युटिलिटीचा अर्थ काय, कशाला म्हणायचं आपण युटिलिटी उपयोगिता. ओके, कारण आपल्याला माहिती असेल, आता वन बाय वन आपण संपूर्ण युनिट्स पाहणार आहोत. जेव्हा आपण मागणी नावाचं प्रकरण पाहणार आहोत डिमांड, तर ते डिमांडचा एक जो सपोर्ट असते तो म्हणजे काय असते, युटिलिटी असते. म्हणजे जेव्हा केव्हा आपण एखाद्या मार्केटमध्ये जातो, एखाद्या बाजारामध्ये जातो, तेव्हा आपण काय करतो, कोणती वस्तू खरेदी करतो किंवा कोणत्या वस्तूला मागणी करतो की आपल्या दृष्टीनं ज्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे. उपयोगिता म्हणजे काय, आपल्याला काही ना की त्या वस्तूचा फायदा असेल, काही ना की त्याचा आपण त्याचा आपल्याला आवश्यकता असेल, आपल्याला गरज असेल, अशाच वस्तू आपण खरेदी करत असतो, बरोबर ना. बाकीच्या वस्तू आपण खरेदी नाही करत. म्हणजेच मागणीसाठी काय महत्त्वाचं असते, युटिलिटी, उपयोगिता ही महत्त्वाची असते. मग उपयोगिता म्हणजे नेमकं आहे काय, कशाला म्हणतो आपण उपयोगिता, तेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं असेल. मग ही उपयोगिता असेल, लॉ ऑफ डिमांड असेल, मागणीचा सिद्धांत असेल, पुरवठा सिद्धांत, या संपूर्ण ठिकाणी डॉक्टर अल्फ्रेड मार्शल हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, ज्याला आपण काय म्हणतो, फादर ऑफ इकॉनॉमिक्स असं त्यांना म्हणतो आपण, बरोबर ना. म्हणजे अल्फ्रेड मार्शलने बरेचसे लॉ मांडले, बरेचशा इकॉनॉमिक्समध्ये अनेक साऱ्या गोष्टींचे सिद्धांत त्यांनी मांडलेले आहेत. चांगला एक व्यवस्थित संपूर्ण स्टडी करून संपूर्ण वेगवेगळे ग्रंथ त्यांचे इकॉनॉमिक्स संबंधी पब्लिश आहेत, आपल्याला माहिती असेल. म्हणून इकॉनॉमिक्समध्ये नेहमी वारंवार डॉक्टर मार्शल हे नाव आपल्याला मिळत जाईल. ओके, सो या युटिलिटीमध्ये देखील अल्फ्रेड मार्शल यांचं जे मनोगत आहे किंवा यांनी केलेला जो स्टडी आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. मग अल्फ्रेड मार्शल यांच्या मते काय त्यांचं म्हणण्यात येतं आपण पाहणारच आहोत, परंतु आपल्या लँग्वेजमध्ये युटिलिटी म्हणजे काय, कशाला म्हणायचं आपण युटिलिटी. सो युटिलिटीचा अर्थ काय असते, की कोणत्याही वस्तूमध्ये जी मानवी गरज भागवण्याची क्षमता आहे त्या क्षमतेला आपण म्हणत असतो उपयोगिता, म्हणजेच युटिलिटी. कसं, उदाहरणार्थ आपण जेव्हा एखादं अन्न खातो, म्हणजे जेवण करतो आपण, तर त्या जेवणामध्ये त्या अन्नामध्ये भूक भागवण्याची कॅपॅसिटी आहे, तर त्याला काय म्हणतो आपण उपयोगिता. पाणी पितो आपण, पाण्यामध्ये तहान भागवण्याची क्षमता आहे, बरोबर ना, म्हणजेच त्याला म्हणतो आपण उपयोगिता. आता तुम्ही यूट्यूब यूज करत आहात, यूट्यूबमध्ये देखील तुमचं चांगल्या प्रकारे तुम्ही शिकले पाहिजे याची कॅपॅसिटी आहे, त्याला म्हणतो आपण त्याची उपयोगिता. म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये काही ना काही स्वरूपात, काही ना काही प्रमाणात, काही ना काही कॅपॅसिटी असते, क्षमता असते, की ज्याच्यामुळे ते आपल्या गरजा पूर्ण करत असते. म्हणून कोणत्याही वस्तूमध्ये मानवी गरज भागवण्याची जी क्षमता असते त्याला आपण काय म्हणत असतो, उपयोगिता असं म्हणत असतो. म्हणून हा अर्थ आपण लक्षात ठेवायचा, बरोबर ना. जसं उदाहरणार्थ लक्षात ठेवायचं, आपण पाण्यामध्ये तहान भागवण्याची क्षमता आहे, पिण्यामध्ये लिहिण्याची क्षमता आहे, पुस्तकामध्ये वाचण्याची क्षमता आहे, म्हणजे वाचू शकतो आपण ते पुस्तक,
त्यानंतर रजिस्टरवर आपण लिहू शकतो, लिहिण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, बरोबर ना. म्हणून हे जे क्षमता असतात प्रत्येक वस्तूमध्ये की जे मानवी गरज भागवते, तर त्याला आपण काय म्हणत असतो, उपयोगिता असं या ठिकाणी नाव देत असतो. ओके, सो तुमच्या लक्षात आलं असेल कोणत्याही वस्तूमध्ये मानवी गरज भागवण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेला काय म्हणतात, उपयोगिता असं या ठिकाणी आपण म्हणत असतो. आणि ह्याची उपयोगिता ही बदलत्या स्वरूपाची असते. आता वैशिष्ट्य आपण पाहणारच आहोत त्याचे कसं काय तर, परंतु बदलत्या स्वरूपाची असते. जसं आता पावसाळा सध्या सुरू आहे, पावसाळ्यामध्ये ज्या छत्री आहे छत्र्यांमध्ये सध्या उपयोगिता आहे. नंतर हिवाळा येईन, हिवाळ्यामध्ये जे गरम कपडे आहेत स्वेटर त्याच्यामध्ये उपयोगिता निर्माण होणार आहे. उन्हाळा येईन, सुती कपड्यांमध्ये उपयोगिता निर्माण होणार. म्हणजे बदलत्या स्वरूपाची असते, काळानुसार वेळानुसार संपूर्ण गोष्टीनुसार ती बदलत राहते. सो उपयोगिता म्हणजे काय आपण लक्षात ठेवायचं, उपयोगिता म्हणजे काय, मानवी गरज भागविण्याची क्षमता, दॅट इज कॉल्ड युटिलिटी. कोणती वस्तूमध्ये जे मानवी गरज भागवण्याची क्षमता असते त्या क्षमतेला आपण काय म्हणायचं, उपयोगिता असं या ठिकाणी म्हणायचं. ओके, सो आता ही उपयोगिता नेमकी असती कशी काय, त्यालाच म्हणतो आपण उपयोगितेचे वैशिष्ट्य, बरोबर ना. आता हे संपूर्ण उपयोगिता का पाहायची आपल्याला, काय गरज आहे उपयोगिता पाहण्याची, कारण की आपल्याला जर उपयोगिता समजली नाही तर आपल्याला मागणी समजणार नाही. कारण कोणत्याही वस्तूला मागणी केली जात असते त्याच्यामध्ये असणाऱ्या उपयोगितेवरून. समजा एखादा व्यक्ती दगड घेऊन बसला एखाद्या ठिकाणी विकण्यासाठी, आपण ते दगड घेऊ काय, घेणार नाही. कारण काय की त्याच्यामध्ये उपयोगिता नाही आहे आपल्या दृष्टीनं, ते खरेदी नाही कर. म्हणजे प्रत्येक व्यक्ती वस्तूची जे मागणी करतो, तर खरेदी करतो आपण कोणती वस्तूची, कोणत्या वस्तूची खरेदी करतो की ज्याच्यामध्ये आपल्या दृष्टीनं काहीतरी उपयोगिता आहे, काहीतरी ते आपल्या फायद्याची असणार आहे, काहीतरी त्याचं आपल्याला कुठंतरी काम पडेल त्या वस्तूचं, काहीतरी काम पडेल तीच वस्तू आपण काय करत असतो, खरेदी करत असतो. ओके, सो आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत उपयोगितेची नेमकी वैशिष्ट्य कशी असतात, कशाप्रकारे वैशिष्ट्य आहेत ते आपण या ठिकाणी आता पाहू. ओके, पाहू काय वैशिष्ट्य आहेत, वैशिष्ट्य कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो आपण याला. नंबर एक, पहिलं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पा काय दिलेलं आहे, की ही उपयोगिता जी असते ही कशी असते, व्यक्तिनिष्ठ संकल्पना. पूर्ण शब्द केली येत नाही, जे महत्त्वाचा शब्द आहे तो लिहितो फक्त मी, व्यक्तिनिष्ठ संकल्पना कशी असते उपयोगिता, ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना असते. व्यक्तिनिष्ठ संकल्पनेचा अर्थ काय, की ती व्यक्ती परत व्यक्ती बघून ती बदलत असते, बरोबर. म्हणजे व्यक्ती बदलला, उपयोगिता बदलली. कशाप्रकारे बदलली, फॉर एक्झाम्पल एखादा आजारी व्यक्ती आहे, आजारी व्यक्तीला ज्या औषधी आपण खातो आपला आजार बरा करण्यासाठी, तर आजारी व्यक्तीच्या दृष्टीनं त्या औषधांमध्ये उपयोगिता आहे, त्याच्यासाठी आपण ओके आहो. आणि आपल्याला त्या आपल्यासाठी त्या औषधीमध्ये काही उपयोगिता असेल काय, तर नाही. म्हणजे व्यक्ती बदलला, उपयोगिता बदलली. आता आपण बीकॉमवाले स्टुडंट्स आहो किंवा काही BA वाले स्टुडंट्स असतील, बीकॉमवाल्या विद्यार्थ्यांना फक्त कॉमर्सच्या बुकमध्येच उपयोगिता आहे. सायन्सचं बुक वाचून आपल्याला त्या एक्झाममध्ये त्याचं काही विचारणार नाहीत, किंवा एक्झाममध्ये आपल्याला त्या सायन्सचं काही येणार नाही. म्हणजे आपल्या दृष्टीने सायन्सच्या बुकमध्ये उपयोगिता आपल्यासाठी नाही आहे. आर्ट्सवाल्या विद्यार्थ्यांसाठी आर्ट्सच्या पुस्तकांमध्येच उपयोगिता आहे. कॉमर्सवाल्या विद्यार्थ्यांसाठी कॉमर्सच्या पुस्तकांमध्येच उपयोगिता आहे. सायन्सवाले जे स्टुडंट्स आहेत त्यांना सायन्सच्या त्या बुक्समध्येच उपयोगिता आहे, बरोबर ना. म्हणजे व्यक्ती बदलला की उपयोगिता बदलली, त्यालाच म्हणतो आपण व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. याचा अर्थ असते की जसं व्यक्ती बदलला की उपयोगिता बदलत असते, बरोबर ना. व्यक्तीनुसार उपयोगितेमध्ये बदल होत असतो, त्याला म्हणतो आपण व्यक्तिनिष्ठ संकल्पना. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे की जी उपयोगिता आहे हे नैतिक मूल्यांचा विचार करीत नाही. काय करते ही उपयोगिता, जे नैतिक मूल्य असतात, नैतिक मूल्य म्हणजे काय, खरं खोटं बरं वाईट, बरोबर ना. म्हणजे ज्या गोष्टीमुळे म्हणजे जे कशाला म्हणू आपण नीतिमत्ता एक प्रकारे आपल्याला समजते, म्हणजेच थोडक्यात थोडंसं समजण्यासाठी कठीण जाईल थोडक्यात, असं लक्षात ठेवायचं आपण की बरं वाईट खरं खोटं हे सांगणारी जे असतात, बरोबर ना. म्हणजे जी उपयोगिता आहे त्या उपयोगितेच्या ठिकाणी असं नाही किंवा चांगला आपला वापर कोणी चांगल्यासाठी करत असेल तरच आपण उपयोगात येऊ, नाही तर उपयोगात येणार नाही, अशा प्रकारे उपयोगिता करत नाही. कारण ते नैतिक मूल्यांचा विचार करीत नाही. आता उदाहरणार्थ याचं कशाप्रकारे सांगू पा, एखादा चाकू सगळ्यांना माहिती असेल, चाकू. तर आता चाकूचा वापर एकतर आपण काय करतो, आपल्या घरी भाजीपाला कट करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो, भाजीपाला कट करण्यासाठी वगैरे वगैरे, बरोबर. आणि दुसरा वापर त्या चाकूचा कुठं होऊ शकतो, एखाद्याचा मर्डर करण्यासाठी किंवा एखाद्याला इजा पोहोचवण्यासाठी पण त्याचा वापर होऊ शकतो.
तर तो चाकू असं नाही म्हणत किंवा माझा वापर फक्त तुम्ही भाजीपाला कट करण्यासाठीच करा, मर्डर करण्यासाठी मी तुमच्या उपयोगात येणार नाही असं चाकू आपल्याला म्हणणार नाही. कारण काय की त्या उपयोगितेमध्ये नैतिक मूल्यांचा विचार केला जात नाही, नैतिक नीतिमत्तेशी त्या उपयोगितेला काही घेणं देणं नसते. त्याला म्हणतो आपण की नैतिक मूल्यांचा विचार ही उपयोगिता करीत नसते. ओके, त्यानंतर नंबर 3, मनोनिष्ठ बाब आहे किंवा मानसिक संकल्पना आहे. मनोनिष्ठ बाब काय आहे? उपयोगिता मनोनिष्ठ आहे. मनोनिष्ठ म्हणजे काय? डोळ्याने दिसत नाही. आपण असं नाही म्हणत किंवा ती उपयोगिता आपल्या समोरून चालली किंवा आमच्या खिशामध्ये उपयोगिता आम्ही जमा केली असं नाही म्हणू शकत आपण. काय आहे उपयोगिता? हे मनोनिष्ठ बाब आहे, म्हणजे आपल्या मनाला जाणवणारी एक ते फिलिंग आहे. बरोबर, म्हणजे समजा आपण आपल्याला खूप तहान लागली, आपण पाणी पिलो, आपली आपण तृप्त झालो असं आपल्या मनाला जाणवत असते. बरोबर, म्हणजे मनोनिष्ठ संकल्पना आहे. ते डोळ्याने दिसत नाही किंवा त्याला आपण स्पर्श करू शकत नाही उपयोगितेला, त्याचा फक्त आपण अनुभव घेऊ शकतो. बरोबर, एखादी वस्तू वापरून आपण समाधानी झालो असं आपण मन आपल्याला सांगत असते. बरोबर, म्हणजेच उपयोगिता डोळ्याने दिसत नाही, तर ती कशी एक मनोनिष्ठ संकल्पना आहे, फक्त मनाला जाणवणारी ती एक संकल्पना आहे. नंबर 3. नंबर 4, चौथं वैशिष्ट, मापन. आता मापनचा अर्थ काय असते? की या उपयोगितेचं मोजमाप आपण करू शकत नाही. बरोबर, असं म्हटलं जाते, म्हणजे एकदम असं नाही म्हणू शकत आपण की एकदम इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे असं नाही म्हणू शकत, पण कठीण आहे. उपयोगितेचं मापन करणं कठीण आहे, अशक्य नाही परंतु कठीण आहे, सोपी पण नाही आणि अशक्य पण नाही, परंतु उपयोगितेचं मापन करणं कठीण आहे. कसं कठीण आहे? जेव्हा आता समजा आपल्याला भूक लागते, आपण घरी जातो, जेवण करतो, तर आपण असं नाही सांगू शकत एखाद्या व्यक्तीला किंवा आता आमची 10 किलो भूक पूर्ण झाली किंवा आमची 50 भूक पूर्ण झाली, आमची 70 भूक पूर्ण झाली असं नाही म्हणू शकत आपण. कारण काय? आपल्याला मिळणारं जे समाधान असते, आपल्याला मिळणारा जो आनंद असते, तो आपण एखाद्या संख्येमध्ये नाही सांगू शकत की आज आम्हाला 100 आनंद मिळाला, आज आम्हाला 50 आनंद मिळाला असं आपण नाही सांगू शकत. बरोबर, म्हणजेच काय? उपयोगिता ही उपयोगितेचं मापन करणं अशक्य नाही परंतु खूप कठीण आहे. परंतु आपल्या अर्थशास्त्रामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना, तुम्हाला सर्वांना हे उपयोगिता समजली पाहिजे. याच्यासाठी ते संख्येमध्ये मोजण्याचं एक प्रकारे अरेंजमेंट केलेली आहे. जेव्हा आता आपण सिद्धांत पाहणार वेगवेगळ्या स्वरूपाचे, तर त्या सिद्धांतामध्ये आपल्याला संख्यांमध्ये उपयोगिता आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत. म्हणजेच काय? एक आपल्याला समजण्यासाठी, कन्सेप्ट समजली पाहिजे, याच्यासाठी ते तयार केलेली एक सिस्टीम आहे फक्त. परंतु ॲक्च्युअलमध्ये उपयोगितेचं मापन करणं हे अत्यंत किचकट बाब आहे, कठीण आहे, अशक्य आहे असं पण आपण म्हणू शकतो. बरोबर, तुम्ही 3 तास एखादा आपण पिक्चर पाहतो मोबाईलवर म्हणा किंवा टॉकीजमध्ये जाऊन, तर असं नाही म्हणू शकत आपण की आम्हाला पिक्चर पाहून 70 उपयोगिता मिळाली, 70 आनंद मिळाला असं नाही म्हणू शकत आपण. कारण ते संख्येमध्ये, त्याच्या एखाद्या मूल्यामध्ये ते आपण व्यक्त नाही करू शकत. म्हणजेच उपयोगितेचं मापन करणं कठीण आहे, अशक्य नाही किंवा सोपी नाही. उपयोगितेचं मापन करणं कसं आहे? कठीण आहे, अशक्य नाही किंवा एकदम सोपी नाही, एकदम इझी नाही आहे, ते कठीण आहे. त्याच्यामुळे असं म्हणतात की उपयोगितेचं मापन करणं लिहायचं. आपण जेव्हा त्याचं कॅरेक्टरिस्टिक तुम्ही लिहाल, वैशिष्ट्य जेव्हा लिहाल, तेव्हा आपण लिहू द्या म्हणजे उपयोगितेचं मापन करणं हे अत्यंत किचकट बाब आहे, सोपी नाही किंवा अशक्यसुद्धा नाही, परंतु उपयोगिता एखाद्या संख्येमध्ये मोजणे हे अत्यंत किचकट बाब आहे, कठीण आहे. ओके, असं हे त्याचं चौथं वैशिष्ट्य आहे. आणि लास्ट 5वं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ते म्हणजे काळानुरूप, म्हणजेच एक प्रकारे काय म्हणू आपण त्याला, लवचिक स्वरूपाची आहे किंवा बदलत्या स्वरूपाची आहे असं लिहू आपण. बदलत्या स्वरूपाची कशी आहे उपयोगिता? बदलत्या स्वरूपाची आहे. बदलत्या स्वरूपाची म्हणजे काय? बदलत राहते, फिक्स नसते ही उपयोगिता. व्यक्ती बदलला, उपयोगिता बदलते. काळ बदलला, उपयोगिता बदलते. स्थळ बदलला, उपयोगिता बदलते. वेळ बदलली, उपयोगिता बदलते. बरोबर, म्हणजे बदलत्या स्वरूपात, काळानुसार, वेळेनुसार, स्थळानुसार, व्यक्तीनुसार उपयोगिता बदलत राहते. 4 शब्द लक्षात: काळ बदलला, उपयोगिता बदलली, वेळ बदलला, उपयोगिता बदलली, स्थळ बदललं, उपयोगिता बदलली, आणि व्यक्ती बदलला, उपयोगिता बदलली. कशाप्रकारे? आताच मी तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल, मग पावसाळा असते, पावसाळ्यांमध्ये छत्र्यांमध्ये उपयोगिता आहे. हिवाळा असेल, हिवाळ्यामध्ये गरम कपड्यांमध्ये उपयोगिता असते. उन्हाळा असेल, सुती कपड्यांमध्ये उपयोगिता असते. स्थळानुसार बदलणारी उपयोगिता, समजा आता सध्याच्या कंडिशनमध्ये एखाद्या आपण खूप थंड हवेच्या ठिकाणी गेलो, म्हणजे काश्मीरमध्ये अशा ठिकाणी जर गेलो, तर तिथं सध्याच्या काळामध्ये गरम कपड्यांमध्ये उपयोगिता आहे. आपल्या सध्या महाराष्ट्रामध्ये आलो, आपल्या इकडे आलो,
छत्रींमध्ये उपयोगिता आहे, म्हणजे स्थळ बदललं की उपयोगिता बदलून जात असते, व्यक्ती बदलला की उपयोगिता बदलते. मी सांगितलं मग अशी तुम्हाला, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना कॉमर्सच्या बुकमध्ये उपयोगिता, सायन्सच्या विद्यार्थ्यांना सायन्सच्या बुकमध्ये उपयोगिता, म्हणजे उपयोगिता व्यक्तीनुसार बदलत राहणार आहे. आजारी व्यक्ती आहे तर आजारी व्यक्तीच्या दृष्टीनं औषधांमध्ये उपयोगिता आहे, परंतु आपल्या दृष्टीने त्याच्यामध्ये नाही आहे, म्हणजे बदलली उपयोगिता व्यक्तीनुसार. त्यानंतर एखादा कॉम्प्युटरचं नॉलेज असणारा, आता मोबाईल आहे, आता मोबाईलची मोबाईलमध्ये उपयोगिता हे कोणासाठी आहे, ज्यांना मोबाईल समजते त्यांना, ज्यांना मोबाईल समजत नाही त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये उपयोगिता नाही आहे. म्हणजेच काय, व्यक्ती बदलला की उपयोगिता बदलते, काळ बदलला की उपयोगिता बदलते, वेळ बदलली की उपयोगिता बदलते, आणि स्थळ देखील, ठिकाण देखील बदललं तरी उपयोगिता बदलत असते, म्हणजेच उपयोगिता ही बदलत्या स्वरूपाची असते. असे 5 वैशिष्ट्य या उपयोगितेचे आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या उपयोगितेचा जो सिद्धांत आहे अत्यंत फेमस आहे, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, ते पाहणार. ते त्याच्या आधी आपण पाहणार सीमांत उपयोगिता म्हणजे काय, एकूण उपयोगिता म्हणजे काय, आणि सरासरी उपयोगिता म्हणजे काय, ॲव्हरेज, त्यानंतर टोटल आणि मार्जिनल युटिलिटी, ह्या 3 कन्सेप्ट आपण या ठिकाणी पहिले पाहू, आणि त्याच्यानंतर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आपण पाहणार आहोत, लॉ ऑफ डिमिनिशिंग युटिलिटी हा आपण सिद्धांत या ठिकाणी पाहू. सो भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हे गोष्टी तुम्हाला समजतील, अभ्यास करताना थोडीशी तुम्हाला मदत होईल. ओके, सो भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.